नमस्कार एसडीएम साहेब, मी मंगेश साबळे बोलतोय. नमस्कार तहसीलदार मैडम, मी सरपंच मंगेश साबळे बोलतोय. मागच्या जवळजवळ 2 दिवसापासून तुमचा फोन कॉल ट्राय करतोय, पण आपण आउट ऑफ रीच आहात, आपण सुट्टीवर आहात, आपल्याकडे आपल्या या शेतकऱ्यांकडे काहीच लक्ष नाही. अख्ख्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वादळ वाऱ्यासह नुकसान झालं, मात्र आपण फोन बंद करून ठेवलेले आहेत. लाख लाख दीड दीड लाख रुपये पगार घेऊन आपण आपल्या पोरांना लेकरा बाळांना पिकनिकला घेऊन जातात, मात्र या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कोणी तयार नाही. सध्या मार्केट कमिटीच्या निवडणुका सुरू आहे आणि मातब्बर राजकीय पुढारी या निवडणुकीच्या नादाला लागून शेतकऱ्यांना विसरलेले आहेत. मात्र शेतकरी हा तलाट्यापर्यंत काय ग्रामसेवक पर्यंत सुद्धा अर्ज घेऊन तक्रार घेऊन जाऊ शकत नाही, आणि ही वस्तुस्थिती आज या ठिकाणी या महाराष्ट्रात या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारत देशात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, मात्र याकडे बघायला कोणी तयार नाही. या ठिकाणी आपण बघू शकता हे ट्रान्सफॉर्मर पडायला आलेलं आहे, 4 दिवस झाले हे तिरपं झालेलं आहे, शेतकऱ्यांच्या गुराला पाणी नाही. वादळ वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या छतावरचे छपडं उडून गेले, वादळ वाऱ्यामुळे झाडं पडून त्याखाली गुरवासरं मरून गेले, मात्र अधिकारी राजकीय पुढारी याकडे लक्ष द्यायला तयार नाही. आणि यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे की ज्या बँका आहेत, शासकीय बँका आहेत, महाराष्ट्र ग्रामीण असेल किंवा महाराष्ट्र बँक असेल, हे शेतकऱ्यांना कर्ज भरून मागत आहे. या अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं असताना त्यांना कर्ज भरून द्यायचं. या ठिकाणी मी एसडीएम साहेब व तहसीलदार मॅडम यांना विनंती वजा तक्रार करतो की शेतकऱ्यांकडनं पूर्ण कर्ज वसूल करण्यात येऊ नये, फक्त व्याज घेण्यात यावं, असे पत्र 48 तासाच्या आत आपण सर्व बँकांना काढावे, नाहीतर रुग्ण घेऊन आपला धिंडोकणं सगळ्या अधिकाऱ्या लोकांचं काढण्यात येईल. शेतकऱ्यांना हातात रुग्ण घ्यायला तुम्ही लावू नका, पूर्ण बँकाला तुम्ही पत्र काढा की शेतकऱ्यांकडनं पूर्ण कर्ज वसूल न करता फक्त व्याज घेण्यात येईल. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी पूर्ण कर्ज भरू शकत नाही. आता हे ट्रान्सफॉर्मर आहे पडायला आलंय, मागचे 4 दिवस झाले संबंधित अधिकाऱ्याला कळवलेलं आहे, मात्र इथं येऊन कोणी बघायला तयार नाही. म्हणून आता हे शेतकरी आणि मी स्वतः आम्ही वरती जाऊन त्याला लाईट बंद करायला सांगितली आणि वरती जाऊन आम्ही हे दुरुस्त करून देणार आहोत. आम्ही काय उपकार करत नाही आहोत, पण मी शेतकऱ्याला एक संदेश देतो आहे, हे अधिकारी कसे वटणीवर आणायचे. यांना रुग्ण हातात घेतल्याशिवाय पर्याय नाही मा बाबा. एक एक दीड दीड लाख रुपये पगार हे घेतात, शनिवार रविवारी फोन बंद करून ठेवतात, यांच्या बापाची जागीर नाही, हे आपले नौकर आहेत. म्हणून सतर्क राहा आणि हातात रुमणे घ्या. जय जवान जय किसान. की शेतकऱ्यांकडनं पूर्ण कर्ज वसूल करण्यात येऊ नये, फक्त व्याज घेण्यात यावं, असे पत्र 48 तासाच्या आत आपण सर्व बँकांना काढावे, नाहीतर रुग्ण घेऊन आपला धिंडोकणं सगळ्या अधिकाऱ्या लोकांचं काढण्यात येईल. शेतकऱ्यांना हातात रुग्ण घ्यायला तुम्ही लावू नका, पूर्ण बँकाला तुम्ही पत्र काढा की शेतकऱ्यांकडनं पूर्ण कर्ज वसूल न करता फक्त व्याज घेण्यात येईल. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी पूर्ण कर्ज भरू शकत नाही. आता हे ट्रान्सफॉर्मर आहे पडायला आलंय, मागचे 4 दिवस झाले संबंधित अधिकाऱ्याला कळवलेलं आहे, मात्र इथं येऊन कोणी बघायला तयार नाही. म्हणून आता हे शेतकरी आणि मी स्वतः आम्ही वरती जाऊन त्याला लाईट बंद करायला सांगितली आणि वरती जाऊन आम्ही हे दुरुस्त करून देणार आहोत. आम्ही काय उपकार करत नाही आहोत, पण मी शेतकऱ्याला एक संदेश देतो आहे, हे अधिकारी कसे वटणीवर आणायचे. यांना रुग्ण हातात घेतल्याशिवाय पर्याय नाही मा बाबा. एक एक दीड दीड लाख रुपये पगार हे घेतात, शनिवार रविवारी फोन बंद करून ठेवतात, यांच्या बापाची जागीर नाही, हे आपले नौकर आहेत. म्हणून सतर्क राहा आणि हातात रुमणे घ्या. जय जवान जय किसान.